अतिशय छान दिवस तुम्ही निवडला विठ्ठलराव, आणि दत्तजयंतीच्या निमित्तानं या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय ही खूप चांगली घटना आहे. ही चांगली घटना आहे. शिवसेना आपण पाहिलं असेल की सगळीकडेच शिवसेनेचं संपर्क कार्यालय म्हणजे चावडी असते तसा प्रकार आहे. म्हणजे तिथे जात धर्म पक्ष कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जो येतो त्याला मदत करणं ही आपल्या सगळ्यांची परंपरा आहे. आणि परंपरा अजून तुम्हाला कायम ठेवावी लागेल. हा कुठला आहे तो कुठला, हा कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार आपण कधीच करायचा नाही. आणि आपण चांगल्या भावनेने काम केलं तर त्याची फळं आपल्याला मिळतच असतात. आज नाही मिळत, वर्षाने मिळतात, दोन वर्षाने मिळतात, परंतु मिळतात. हे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. कधीही समोरच्या माणसाच्या इतर गोष्टीचा विचार न करता तो जेव्हा अडचणीत असतो, त्याला जेव्हा गरज असते, तेव्हा आपण मोठ्या मनानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्याला मदत केली तर तो आयुष्यभर लक्षात ठेवतो, आयुष्यभर लक्षात ठेवतो. काल खासदार साहेब एक आपलेच नगरसेवकाने काम सांगितलं होतं, त्याच्या भाचा वगैरे असतील त्यांना डी वाय पाटीलमध्ये आपण डॉक्टर म्हणून नोकरी दिली, लेक्चरर म्हणून नोकरी दिली. त्याची आई, त्याचे वडील, त्याचा मेहुणा, त्याची बहीण, आपले ते नगरसेवक सगळे भेटायला तिथे आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता नोकरी मिळण्याचा सगळ्यात मोठा होता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण लोकांना अडचणीच्या वेळी जर मदत केली तर ते गुडविल आयुष्यभर आपल्याला पुरतं. आपण कधीही अपेक्षा ठेवून मदत करायची नाही. आणि ही भूमिका आपल्या सगळ्यांनी शिवसैनिकाच्या रक्तामध्ये आहे की आला अडचण की लगेच जायचं, धावायचं, पळायचं, वेळ विचारात घ्यायची नाही, जेवणाचा विचार करायचा नाही, कशाचाच गोष्टीचा विचार करायचा नाही, आणि त्या माणसाला मदत करायची ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि आपल्या सगळ्यांना या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पुढे न्यावी लागेल. तेच आपलं भांडवल आहे. आपल्याकडे दोन पैसे कमी असतील परंतु लोकांची सेवा हे आपलं सगळ्यात मोठं शिवसेनेचं भांडवल आहे. आणि त्याच्याच आधारे ही इतकी मोठी संघटना इतक्या वर्ष अतिशय शिस्तीनं चाललेली. आपलं सुदैव असं आहे की आता आपण सगळे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, आपण सगळेच एकत्र कुटुंबातले घटक असल्यासारखे मागचे 2 वर्ष झाली काम करतो आहोत. तो या शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याला खूप मोठा प्लस पॉईंट आहे. 3 लोकांची ताकद एकत्र आल्यानंतर आपल्यासमोर कुणीही टिकाव धरणं खूप अवघड आहे. आणि मध्ये काही गोष्टी घडल्या म्हणून आम्ही सगळे परवा लोक बसलो होतो, खासदार साहेबांना दिल्लीला असल्यामुळे खासदार साहेब आले नाहीत. आणि सगळ्यांनी हेच सांगितलं की आम्ही तिघे मिळून इलेक्शन लढवणार आहोत. किती सीट द्यायचे, कोणाला सीट द्यायचे, वरिष्ठ ठरवतील, असे सगळ्यांनी भूमिका मांडली. आणि त्याचा खूप मोठा कौशिकचा परिणाम, त्याचा खूप मोठा परिणाम या येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं सकारात्मक झालेला आहे असं मला वाटतं. आणि खूप वर्ष झाली विरोधामध्ये राहिल्यामुळं कार्यकर्त्यांची कुटुंबना होते, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, कार्यकर्त्यांच्या जवळच्या लोकांची कामं होत नाहीत, आणि अन्यायही होतो मोठ्या प्रमाणावर. कारण इथं जे सत्ताधारी त्यांना अन्याय करण्याची सवय आहे. आता हा अन्याय दूर करण्याची आणि या महापालिकेवर आघाडीची सत्ता आणण्याची वेळ जवळ आलेली आहे. आपण काही जरी म्हटलं तर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि परिस्थिती अतिशय सकारात्मक आहे. सगळे पक्ष एकत्र आहेत, फारसा वादविवाद नाही. अपवाद जर सोडला तर सगळी मंडळी अतिशय आनंदाने आम्ही सगळे काम करत आहोत. सरकार आपलं आहे, पालकमंत्री आपले आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, सगळे आघाडीचे मंत्री आपल्याला मदत करतायत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवर आपली सत्ता येणारच आहे, परंतु येणारच आहे याचं गहाळ राहून आपल्याला चालणार नाही. येणारा प्रत्येक दिवस हा आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कस बघणार आहे, किती काम त्यांनी जास्तीत जास्त केलं हे पाहणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त काम करून सत्तेजवळ आपण जे आलेलो आहोत त्या सत्ता प्राप्त करण्यासाठी सगळ्यांनी छोटे मोठे वादविवाद बाजूला ठेवून, छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्रितपणे काम केलं तर सत्ता मिळवणं खूप सोपं झालेलं आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो, पक्षाचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहोत.
आणि एक आनंदाचं वातावरण, एकीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. गावडे साहेबांनाही निमंत्रण दिलं होतं, जिल्हा आपल्या राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख आहेत, काही कारणाने ते येऊ शकले नाही, परंतु आपण सगळे एकत्रितपणे ह्या निवडणुकीला सामोरं जायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी घेतलेला आहे. प्रत्येक पक्ष इथले जे नेते आहेत ते आपापल्या वरिष्ठांना त्या दृष्टीने कन्व्हिन्स करतील आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये या वाशी परिसरामध्ये मी कमिशनर होतो, मला माहिती मोरे साहेबांनी प्रचंड काम या सगळ्या भागामध्ये, म्हणजे त्यांचा काही मर्यादित एरिया नाही, जो जो येईल त्या सगळ्यांना मदत करण्याचं त्यांनी काम केलं. आणि मला आठवतं की जसं आता कौशिक साहेबांनी आठवण सांगितली, तसे 4 वर्षामध्ये आपल्या जनरल बॉडीमधल्या आमच्या खूप आठवणी आहेत. अवधूत मला वाटतं त्यावेळी आपल्याकडे काम करत होता, इंजिनियर म्हणून टाऊन प्लॅनिंगला काम करत होता, आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि ईश्वर मला असं वाटतं आपल्या साथीला आहे, त्याचे आशीर्वाद आपल्याशी आहेत. अतिशय चांगलं, नेटकं, प्रसन्न अशा प्रकारचं कार्यालय या ठिकाणी सुरू झालेली खूप चांगली गोष्ट आहे. खूप प्रसन्न झाले, खूप आमूलाग्र बदल याच्यामध्ये झालेला आहे. मी इथे येऊन वडापाव नेहमीच आपण खायचो, आजच नाही मिळाला, तर खूप प्रसन्न अशा प्रकारचं आहे. आणि ऐसपैस कार्यालय या ठिकाणी झालेलं आहे, हे सेवेचं मंदिर बनावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणानं बनेल. या भागा सगळ्या भागामधली लोकं अतिशय सुशिक्षित आहेत, कुलकर्णी साहेबांसारखे अतिशय सिनियर सामाजिक जाण असलेली सगळी मंडळी, कंपॅरेटिव्हली आर्थिकदृष्ट्या सधन असलेली किंवा स्वयंपूर्ण असणारी, सेल्फ डिपेंडंट असणारी मंडळी या भागामध्ये आहेत. आपल्या या सगळ्या कार्यालयाला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी याच्या उद्घाटनाला मला बोलवलं, त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.